यानंतर एक महत्वाची बातमी आहे नाशिकमधनं. माजी आमदार वसंत गीते यांच्या नाशिकमधील कार्यालयावर अतिक्रमण पथकानं कारवाई केली आहे. ही कारवाई सूड भावनेनं केली जात असल्याचा आरोप गीतेंनी केला आहे. कारवाई दरम्यान शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई नाक्यावर जमले होते आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोडा आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, वसंत गीतेंचं हे कार्यालय तसं मुंबई नाक्यावरती वर्षानुवर्ष तिथे नाशिककर बघतात, पण आता यावेळी जी काही अतिक्रमण कारवाई जी आहे, अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे, ती नेमक्या कोणत्या भागाला घेऊन गेली काही कळू शकले का? नाशिकच्या मुंबई नाक्यावर वसंत गीते यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरू केलेली आहे. त्याची ही थेट दृश्य बघतोय. आजूबाजूला असलेलं जे अतिक्रमण आहे ते आता या ठिकाणी हटवलं जात आहे. त्याची ही सगळी दृश्य आहे. खरं तर वसंत गीते हे नाशिक मध्येचे माजी आमदार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ते पदाधिकारी आहे. गेल्या अनेक वर्षापासून, तब्बल 40 वर्षापासून त्यांचं मुंबई नाक्यावरती शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे आणि ज्या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेचे त्याचा पक्षप्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे असतील, आनंदजी असतील, ज्यांनी या कार्यालयातून काम बघितलं, त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये असलेलं अतिक्रमण आणि त्या कार्यालयाचं अतिक्रमण काढण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते. वसंत गीते त्यांचं मुंबई नाक्यावर जे कारण आहे ते काढण्यात येऊ नये अशा प्रकारची भूमिका आणि मागणी जी आहे ती या परिसरातल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची होती. खरं तर ही जागा एसटी महामंडळाची आहे आणि म्हणून हे कार्यालय हटवलं जाऊ नये अशा प्रकारची संतप्त भावना या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र जमलेले आहे. वसंत गीते यांचं हे मुंबई नाक्यावरचे कार्यालय आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळं तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतंय. आपण जर दृश्य बघितली तर नाशिक महापालिकेचे हे जेसीबी दाखल झालेले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण मुंबई नाका परिसरामध्ये देण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता मुंबई नाका परिसरावर तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. वसंत गीते यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकवाची बोलताना स्पष्ट सांगितलेलं आहे की ही कारवाई जी आहे ती राजकीय सुडातून आहे, राजकीय सूड भावनेतून अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती केली जाते. खरं तर गेली 40 वर्ष हे कारणं या परिसरामध्ये आहे. मात्र 10 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीची कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यावेळेला न्यायालयामध्ये वसंत गीते आणि त्यांचं युवक मित्रमंडळ जे आहेत ते गेलं होतं. ही सगळी परिस्थिती न्यायप्रविष्ट आहे. लक्ष्मण, कारण असं आहे की पण मग जर यातली वास्तविकता जाणून घ्यायची झाली, ठीक आहे हा विषय न्यायप्रविष्ट आहे, पण जर वास्तविकता जाणून घ्यायची झाली तर जागा ही नेमकी कोणाची आहे? तसं बघितलं किंवा कायदेशीर जर ही बाब बघितली तर ही जागा जी आहे ती एसटी महामंडळाची आहे. कारण एसटी महामंडळाच्या कंपाऊंडला लागून हे सगळं वसंत गीते यांचं कार्यालय आहे. पूर्वी या ठिकाणी असलेल्या जे स्थानिक जे जागा मालक आहे त्यांची ही जागा अधिग्रहित झाली होती एसटी महामंडळासाठी. तेव्हापासून जागा मालक असलेले आणि एसटी महामंडळ यांच्यामध्ये वाद होता आणि त्या काळामध्ये या जागा मालकांनी ही जागा वसंत गीते यांच्याकडे होती. त्यांचे ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे आणि त्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते ते देखील युवक मित्रमंडळाचे देखील पदाधिकारी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एसटी महामंडळ आणि हे ही जागा एसटी महामंडळाची होती आणि त्यामुळे आपण बघतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. एसटी महामंडळाची पुन्हा सांगतो, ही एसटी महामंडळाच्या कंपाऊंडला लागून जागा आहे आणि एसटी महामंडळाच्या कंपाऊंडला लागून जागा असल्यामुळे थोडा हा अधिकार एसटी महामंडळाचा आहे. मात्र त्यांचं जे अतिक्रमण आहे ते रस्त्याला लागून असल्यामुळे महानगरपालिकेकडनं ही कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी होती आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेने यामध्ये पुढाकार घेतला आणि ही कारवाई जी आहे ती काढावी अशा प्रकारची भूमिका महापालिकेने घेतली होती. कारण रस्त्याच्या लगत हे कार्यालय आहे आणि रस्त्याच्या लगत असलेलं हे कार्यालय आहे त्यामुळे महानगरपालिकेनं याबाबत कारवाईसाठी पावलं उचललेली आहे. केवळ वसंत गीते यांचं कार्यालय नाही तर त्यांच्या आजूबाजूला असलेली जी छोटी मोठी दुकानं आहे ती देखील हटवली जात आहे. मात्र प्रश्न हाच आहे की नाशिक शहरामध्ये इतरत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना याच कार्यालयावर अतिक्रमण का केलं जात आहे असा सवाल उपस्थित केला गेला. काही वेळापूर्वी वसंत गीते यांनी न्यूज 18 लोकवाची त्यावेळेला ते बोलले, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला, युतीला पराभव स्वीकारावा लागला आणि ठाकरेंची शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी ताकदीनं काम केलं आणि त्याचा जो त्यांना त्रास झाला किंवा ते जे काही पराभव त्यांना स्वीकारावा लागला त्याच्या रागातून त्याच्या रोषातून अशा पद्धतीची ही सूड भावनेनं कारवाई जी आहे ती केली जाते. शहरात इतर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना अशा पद्धतीने एकाच ठिकाणी ही कारवाई का केली जाते असा सवाल देखील उपस्थित केला गेला आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची भावना आहे आणि
या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयात देखील वसंत गीते आणि त्यांचं युवक मित्रमंडळ गेलेलं आहे आणि न्यायालयात देखील ही बाब मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा कुठल्याही प्रकारचा आदेश नाही आहे, केवळ महापालिकेचा आयुक्तांचा आदेश आहे. आणि म्हणूनच जर महापालिकेचा आयुक्त आदेश देत असेल, न्यायालयाचा कुठला आदेश नाही, न्यायालयाने पुढची 20 तारीख सुनावणीसाठी दिलेली आहे. मात्र असं असताना पालिका आयुक्तांनी घाईघाई जो काही आदेश काढलेला आहे त्या आदेशाला राजकीय किनार आहे किंवा राजकीय दबाव पण आयुक्तांनी हा आदेश काढला आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे केला जातोय. लक्ष्मण आपण अधिक याबद्दल बोलत राहू, पण याबद्दल काही प्रतिक्रिया आलेल्या पाहूयात. गेली 38 वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे, बांधकाम नाहीये, शेड आहे, शेड खाली बसलेलो आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली 40 वर्ष सोडवतोय आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे, आदरणीय दिगे साहेब 4-4 दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत दिगे साहेबांबरोबर. तर पूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं तिथून सुरुवात झाली, तिथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेचं जे ज्यांचं MD प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल जे या बडे भाभींना हे समजायला पाहिजे. छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे. सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.